मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, आद्यक्रांती वीर लहूजी साळवे अभ्यासाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात, तसेच बुलढाणा शहरातील जोडलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे जाहीरनामे तात्काळ काढावेत आदी मागण्यांसाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 15 फेब्रुवारीला छेडण्यात आले. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, गजानन पवार, ओमप्रकाश नाटेकर, पुंडलिक बावसकर, समाधान निकाळजे, अनिल कांबळे, विकी आव्हाड, पवनराजे गायकवाड आदी सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. यामध्ये मातक समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, लहूजी वस्ताद आयोग त्वरित लागू करावा आणि जांभूळ रोडवरील हॉटेल गोपाल आणि हॉटेल शेरे पंजाब यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांना जोडलेले जे दुकान आहे ते त्वरित काढून त्याचे जाहीरनामे काढावे यासाठी आम्ही आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. जर का शासनाने आमची मागणी पूर्ण नाही केली तर यानंतरही आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत.